आलो तर चला खेळकाली संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. तर दत्ता मात्रे आणि त्याचबरोबर देवेंद्र वजे ही सलामीची जोडी पाहायला मिळतो आपल्याला मानपाडा टीमच्या वतीने. पहिले षटक चार षटकांचा सामना आहे. आता चार गोलंदाज वापरावे लागतील. पुन्हा एकदा मानपाडा टीमला संधी आहे. वजे वॉटर सप्लाय यांच्याकडून सलग तीन चौकार 1111 रुपये, सलग तीन षटकार 2222 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल. तर गोलंदाज विशाल पाटील पहिलं षटक आई गावदेवी खिडकाळी संघाच्या बाजूने. तर दत्ता मात्र स्ट्राईक वरती आहेत. सामना सुरू होते. पंच इशारा करतात मॅच ऑन. पहिलाच बॉल अतिशय चांगला चेंडू होता. कव्हरच्या वरून खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यात आणि चेंडूला उचललंय. तोपर्यंत येते दोन धावा. पहिल्याच चेंडूवरती खातं खुलं करून दोन धावा एकवटल्या जातात. दोन्ही अकाउंट ओपन झालंय टीमचं. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली इनिंग साकारली होती ते दत्ता. पुन्हा एकदा चांगला बॉल गॅप मध्ये टाकल्याचा होता. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण रिंगणामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. सुभाष होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. जर चेंडू पुढे गेला असं निश्चित चौकार पाहायला मिळाला असता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पॉईंटच्या दिशेला पाहिलं एका दाबेसाठी. आताचा बॉल टॉपेज लागतो. झेल होईल का? यस, झेल टिपला जातोय. सुरेख कॅच आणि पहिला धक्का लागतोय. उत्तम पवार होते कवर्सला. चांगला झेल टिपलाय. पहिला गडी गारत पहिला धक्का मानपाडा टीमला. स्वरूपामध्ये मिळतोय. पाच धावा
धावपत्रावरती पाच धावा होत असताना यावेळे सर्व बॅटने खेळ्यात चेंडू येतोय वन बाउन्स ओवर द लाईन फोर रन्स आणि शेवटच्या चेंडूवरती आलाय तो रणजित ठाणग्यांच्या बॅट मधून चौकार चार धावा. पोहोचवण्याचं काम केलं जातंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकूण नऊ धाबा धावपळकावरती पाच बॉलवरती पाच धाबा होत्या. शेवटच्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला आहे. ओवर क्रमांक दुसरा येथे घेऊन येतो शक्ती पाटील. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना समोर फलंदाज दत्ता मात्रे एक भारदार शरीरयष्टीचा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला. आत्ताचा बॉल या ठिकाणी एज होती. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला निघून जातो. येथून एक धाव मिळते. छेल टिपण्याचा चांगला प्रयत्न होता किपरच्या भूमिकेमध्ये. सुखदेव पवार कॅप्टन आहे टीमचे. चांगली रणनीती त्यांची असतो नेहमीच मैदानामध्ये असताना. प्रत्येक चेंडूवरती मात्र ते खेळाडूला आदलाबदली इशारा करतात कशाप्रकारे क्षेत्ररक्षण करायचं हे मात्र त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. रणजित स्ट्राईकवरती आहेत. आपल्या होमग्राऊंडवरती कसा काय खेळ करतील हे पाहणं इथून उचित ठरेल. कारण चांगला खेळायची नेहमीच त्यांच्याकडून त्यांच्या पाठीराख्यांना प्रेक्षकांना अपेक्षा असते. आत्ताचा बॉल लेग स्टंप सोडून जाणारा पंच उमेश पाटील यांचा इशारा आला आहे. वाईट बॉल. तर गोलंदाजाला दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागतोय. दिशेपासून परकडले तर निश्चित येते धावा मिळतात. कारण सहा चेंडू फेकायचे असतात आणि त्याच्यामध्ये जर आणखी एक्स्ट्रा धाबा आल्या तर निश्चितच गोलंदाजावरती आणखीन दबाव पाहायला मिळतोय. शक्ती आल्यात मनपाडा एन कडून. स्विच इट अतिशय चांगला नेत्रदीपक फटका. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार चार धावा. तर पहिल्यांदा आजच्या दिवसामध्ये रिव्हर्स फटका पाहायला मिळाला रणजित ठाणगेच्या बॅट मधून. स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र येथे जातोय मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो पेक येतोय तोपर्यंत. दोन धावा लेग बाय. या दोन धावा पूर्ण केल्या जातात. पहिला फटका स्विच इट केला त्याच्यानंतर स्वीपचा फटका खेळायचा होता. बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाहीये त्यामुळे येथे आणखीन दोन धावा मिळत असताना अद्यापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे ताकदवार संघ पाहायला मिळतात. रणजित पुन्हा एकदा चांगला फटका डीप एक्स्ट्रा कबरला. तेथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत लक्ष्मण मामा आहेत आणि तोपर्यंत दोन धावा. जेव्हा जेव्हा लक्ष्मण मामांकडे चेंडू जातोय ना तेव्हा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आजच्या दिवसात त्यांच्याकडून पाहायला मिळालं आहे. वयाची जवळजवळ 55 वर्ष झाले तरी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून अव्वल दर्जाचं पाहायला मिळतंय. डावखुरे आताचे गोलंदाज आहेत. चांगले गोलंदाजी म्हणून त्यांचं या संघामध्ये स्थान आहे.
पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, लेग बीपर यस पायचित पकडलं गेलंय आणि या ठिकाणी फलंदाज रणजित ठाणगेने मात्र मी म्हणेन चूक केली आहे. गरज होती का, चांगलं सुरळीत चाललं होतं संघाचं, मात्र या ठिकाणी रिव्हर्स फटक्याचा वापर केला, फलंदाज बाद होतोय. फार मोठा धक्का लागलाय तो जय पिंपळा देवी क्रिकेट संघ मानपाडा टीमला. डीजे धावसंख्या एकूण टोटल 19 धावा झाल्यात. तर अद्याप एक चेंडू फेकायचा आहे. नवीन फलंदाज एकनाथ भोईर मैदानामध्ये आल्यात. आताचा बॉल ऑन साइड ला खेळला, डीप गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूर वरून आल्या, चेंडूला उचलतात. तोपर्यंत दुसरी धावे ते कंप्लीट केले. पहा बॅकअप दिला जातोय आणि थोडस फंबल आणि पुन्हा एकदा एक धाव. आता मात्र चार धावा झाल्या असत्या का, तीनच धावा, तीन धावा मिळाल्या. त्या तीन धाव्याने मात्र षटकाची सुद्धा सांगता झाली आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 11 सरासरीने 22 धावा दोन षटकामध्ये मजल मारतोय तो मानपाडा संघ. डीजे ते तिसरं षटक. आताचा बॉल अतिशय चांगला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला, एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव इथून कॉल दिला गेलाय. मग तोपर्यंत डायरेक्ट हिट मिळालाय, दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात का पाय. एकच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकलं गेलाय शक्तीच्या वतीने आणि तोपर्यंत येते दोन धावा कंप्लीट होत असताना अतिशय वेगाने आले. चेंडूवरती नजर ठेवली, जसा खाली वाकले तसा चेंडू त्यांच्या हातात विसावला आणि डायरेक्ट थ्रो केला, त्यामुळे ते दोन धावा मिळाल्यात त्या एकनाथ भोईरला.
अद्यापि चांगली फलंदाजी करावी लागेल ती मात्र या षटकामध्ये अद्यापि दोन षटक आहेत, एकूण 11 चेंडूंचा खेळ अद्यापि बाकी आहे. आत्ताचा बॉल हिटिंग करतोय समोर क्षेत्ररक्षक, गुड कॅच, अतिशय चांगला झेल डीप मिड विकेटला टिपला जातोय प्रल्हाद पवारच्या वतीने, चांगला झेल फलंदाज बाद. येणार पाहतोय स्ट्राईकवरती दत्ता सलामीचे फलंदाज अद्याप मैदानामध्ये आहेत आणि लक्ष्मण मामाळा यांना मात्र चांगली सफलता मिळाली आहे. या वेळेस पूल करायचा होता, बॅटवरती मिडल झाला नाही आहे, झेल ड्रॉप आणि येथून दोन धावा अपेक्षित होत्या, दोन धावा मिळाल्या, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, मात्र दोनच धावा मिळाल्या, तिसरी धाव पूर्ण झाली असती मी म्हणेन, मात्र दत्ता याने नकार दिला, थोडेसे थांबले जागेवरती. आताचा बॉल पुन्हा एकदा टॉपेज, बराच वेळ चेंडू लॉंग ऑफला, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आल्यात, चांगली थ्रोपैकी पाया मिळतोय, एकच जाव मिळाली, चांगले क्षेत्ररक्षण अद्यापर्यंत खेडकाली संघाच्या बाजूने जर विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नवीन बॅट्समन या ठिकाणी पाहायला मिळतात, बळीराम म्हात्रे पाचव्या क्रमांकावरती आल्यात. आताचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा खेळले गेल्या डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, थोडस पंबाळ आणि तोपर्यंत दुसरी धाव, पा डायरेक्ट हिट, यस डायरेक्ट हिट दिलाय आणि फलंदाज बाद होतोय, चौथा अदरा या ठिकाणी लागत असताना चौथा अदरा लागलाय तो दत्ता म्हात्रे यांच्या स्वरूपामध्ये, दत्ता बाद झाल्यात, एकेरी दुहेरी धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी आणि एकूण धावसंख्या पाहिली तर 27 धावा डीजे. तर येथे 27 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती, आपल्या पाया मिळतात. नवीन बॅट्समन मैदानामध्ये नरेश म्हात्रे आल्यात, स्ट्राईकला बलिराम म्हात्रे आहेत. शेवटचा चेंडू या षटकामध्ये, अद्यापि मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवला गेला एवढी चांगली गोलंदाजी लक्ष्मण ठाकूर यांची. आत्ताचा बॉल चांगला होता, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक तेच त्या क्षेत्रामध्ये आणि आता पंबल आणि त्याचा फायदा, पुन्हा एकदा डायरेक्ट नाही आता, मात्र या दोन धावा एकवटल्या गेल्यात, पहा किती चपाळीने या दोन धावा पूर्ण केल्यात, षटक समाप्त होतोय, तिसरा तीन षटकांचा खेळ संपलाय आणि एकूण टोटल पाहिली तर मानपाडा टीमच्या धावा आहेत त्या 29 धावा. शेवटच्या षटकामध्ये धाबा जमाव्या लागतील, कुटाव्या लागतील त्या मानपाडा टीमला, खेळ करत असताना दोन संघ खेळाडू मैदानावरती, नरेश म्हात्रे सारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू मैदानावरती आहे, त्यामुळे येथे धाबा मिळतील का गोलंदाज पाहतोय. प्रल्हाद पवार ज्याने पहिल्या मॅचमध्ये पहिलं षटक फेकलं होतं आणि या दुसऱ्या मॅचमध्ये शेवटचं षटक फेकण्यासाठी मुभा दिली आहे, त्याला पाचारण केलं जातोय आणि आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यामुळे 6 चेंडूवरती जास्तीत जास्त किती धावा कुठेल
हा संघ ते सुद्धा पाहणं उचित ठरणार आहे. ते तर 29 धावा झाल्यात मागच्या 2 षटकात, 22 होत्या मागच्या षटकामध्ये, फक्त 8 धावा आल्या. यावेळेस फास स्कूप करायचा होता, मग चेंडू गेळतो पाठीमागे निघून एक धाव पूर्ण केली आहे. एकच धाव अतिशय घाई या ठिकाणी निर्माण होते. नरेश म्हात्रे यांना पाहतोय, जे नेहमीच खेळपट्ट्या बनवतात फार मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळपट्ट्या बनवल्यात, आणि आता स्वतःच खेळपट्टी बनवली आणि स्वतःच खेळतात त्या खेळपट्टीवरती, त्यामुळे जास्त त्यांना ठाऊक असेल की कशाप्रकारे चेंडू बॅटवरती येईल. चांगला बॉल होता, पुन्हा एकदा कट होतोय चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये, आणि तोपर्यंत एक धाव एकवटली जातोय. काही मागच्या चेंडूंचा विचार केला तर सावकार षटकार अद्याप आला नाहीये, फक्त एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य केलं. जसा रणजित बाद झाला तसा मात्र धावांचा दुष्काळ या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या सुरुवातीला धावा येत होत्या मग त्याच्यानंतर धावा येणं थांबल्या, एकेरी दुहेरी धावा आल्या. पुन्हा एकदा चेंडू कट आणि खराब क्षेत्ररक्षण, आणि चेंडू येईल. धावतात 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 आणि चेंडू मध्ये धावले, आमच्या समोर आले क्षेत्ररक्षक आणि ते थांबले, आणि तोपर्यंत चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. निश्चित आता मात्र 37 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. चार चेंडू झाले, 2 चेंडू अद्याप फेकायचे आहेत. 37 धावा पाहायला मिळतात आपल्याला. इथून मात्र नारिवली संघाने 2 सामने जिंकल्यात, 1 सामना खेडकाली टीमने, 1 सामना मानपाडा टीमने, आणि याच्यातून जो विजेता ठरेल तो नारिवली संघाशी सामना खेळेल. चांगला बॉल, चांगला कनेक्ट झाला बॅटवरती. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिले ते, मात्र धावची होण्याची संधी निर्माण होती, मात्र धाव एकवटली आहे. पा किती जलद गतीने बलिराम म्हात्रे यांनी धाव मिळवली आहे. या 2 धावा 39 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय तो जय पिंपळा देवी मानपाडा संघ. आपल्या घरच्याच मैदानावरती खेळ करत असताना जास्तीत जास्त पाहिलं तर एकेरी दुहेरी धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चौकार षटकार मात्र फार लांबवरतीच राहिले. एका दुसरा या इनिंगमध्ये पाहिलं तर फक्त 3 चौकार आल्यात. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी धावची संधी आणि ते फलंदाज वाईड बॉल. यस ते 40 धावा, 40 धावापर्यंत पोहोचलाय हा मानपाडा संघ. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तर नरेश म्हात्रे यांनी चांगले एकंदरीत फलंदाजी केली, प्रत्येक चेंडूवरती धावा एकवटण्याचा प्रयत्न केला, सावकार एक मिळाला, मात्र त्याच्यानंतर पाहिलं तर ते स्वतःहून बाद झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि ते बाद झाले. त्यामुळे शेवटचा बॉल बळीराम म्हात्रे. यावेळेस फटका चांगला आहे, धावा मिळतील, एका दुसरी धाव 2 धावा मिळतील, आणि या निश्चित येते 2 धावा तर मिळाल्यात, आणि तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न, आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. यस 3 धावा पाहा, जेथे एकच धाव ती देते, मात्र शेवटच्या चेंडूवरती 3 धावा मिळाल्यात, आणि 43 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय, आणि 44 धाब्यांची गरज असेल आई गावदेवी खेडकाली संघाला.
तर खेळाचा पूर्वार्ध संपला. या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम मानपाडाने धावा एकूण जमवल्यात. त्या 42, 43 आणि 44 धाब्याची गरज आहे. येणाऱ्या चार षटकामध्ये या 44 धावा बनवायच्या आहेत. मात्र या 44 धावा बनवल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक मित्र विनोद पाटील. धन्यवाद जगदीश पाटील. सर्वांचं पुनश्चा नगरसेविका चषक 2021 हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आयोजक आहे जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा. 40+ व रेग्युलर या दोन संघाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही स्पर्धा. आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस मैदानावरती सामना सुरू आहे. द्वितीय फेरीतील दुसरा सामना ही 6वी लढत आहे. खेडकाळी वर्सेस मानपाडा. मानपाडा संघाने 44 धावांचं लक्ष गावदेवी खिडकळे संघासमोर ठेवलेले आणि लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानावर येते. यावेळेस शक्ती आणि त्याचबरोबर संतोष असे दोन फलंदाज सलामीला आलेले आहेत. 44 धावा करायच्या आहेत. मागच्या सामन्यात नारेली संघाने देवी सपाटा संघाला पराभूत केले आणि यातून जो संघ जिंकेल तो संघ नारेली संघाची फाईट करेल सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी. हा चेंडू यावेळेस मात्र फिरकी चेंडू होता. खराब क्षेत्र रक्षण, खराब यष्टी रक्षण, चेंडू वाईटचा इशारा. 1+4 अशा मिळतील 5 धावा. पहिला चेंडू खराब, लेग स्टंप सोडून जाणारा. हा चेंडू ड्राईव्ह केला गॅप मध्ये. कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळत आहेत. चेंडू जातो डीप कव्हरच्या दिशेने. तिथे होतंय खराब क्षेत्र रक्षण आणि त्यामुळे मिळत आहेत या 4 धावा. चुपीचे गाणी नक्कीच आवडतात आमच्या डीजे ऑपरेटरला आणि तीच गाणी ते सादर करत आहेत. एका बाजूला क्रिकेटर आमचे सर्व एंटरटेन करत आहेत. असं पुन्हा एकदा नरेश हा चेंडू कट करता आहेत. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड फिल्डिंग दत्ता आहेत. एक धाव आहे दरम्यान येते. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहत आहेत ती म्हणजे 10 करायच्या 44. प्रत्येक षटका मध्ये 11 धावांची धावगती राखायचे गावदेवी खिडकळे संघाला. पहिल्या सामन्यात जबरदस्त खेळ दाखवला होता फलंदाजाने. 75 धावा खुटल्या होत्या. हा चेंडू यावेळेस मात्र आत येतोय. नरेश मात्र अत्यंत चाणाक्ष असे क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. यष्टी रक्षक, क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू म्हणूनच त्यांची ओळख राहिली. पण दिशेपासून भरकटल्या तर वाईटचा इशारा येतोय. आणि आव्हानाच्या रूपाने जर अशाच धावा येत राहिल्या तर खिडकाई संघाचं काम आणखीन सोपं होईल. पुन्हा एकदा नरेश ओवर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला फुल टॉस होता. भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पार आणि हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
तर धाव संघ धाव पलकावत या षटकाच्या मदतीने 17 धावा झालेल्या आहेत. नरेश मात्रे मात्र इथे महागडे सिद्ध होत असताना हा चेंडू कट करतात. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला दत्ता त्या ठिकाणी. अशा प्रकारे एक धाव येते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतायत 18 ही धावसंख्या. षटकार आपण पाहिला तर फुलटॉस चेंडू होता. संतोष मात्र जणू काय या चेंडूची वाट पाहत होते. त्या षटकातील पुढील चेंडू ओवर द विकेट. शक्तीने ड्राईव्ह केलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफला पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे 19 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या अंधी धावसंख्या 19. अत्यंत जबरदस्त सुरुवात खिडकार संघाची. खरं तर खिडकार संघाने वसार संघाविरुद्ध नक्कीच खराब सुरुवात केल्यानंतरही पहिल्या षटकात 3 धावा आल्यानंतरही नंतर आपण पाहिलं तर नंतरच्या 4 षटकात 72 धावा केल्या होत्या. आणि या संघाचा आत्मविश्वास नक्कीच जुणावलेला आहे. 40+ माध्यमातून दर्जेदार खेळ करण्यासाठी हा संघ जाणला जातो. मात्र घरच्याच मैदानात मानपाडा संघाने देखील मोठा गावसारख्या एक बलाढ्य संघाला 66 धावा चेस करत असताना सामना जिंकला होता. पण या सामन्यामध्ये मानपाडा संघाची जी बॅटिंग आहे तो फलंदाजीचा जो क्रम आहे पूर्णपणे ढासळला. आणि 4 षटकात फक्त 43 धावा धावफलकावरती आलेले आहेत. आणि या धावसंख्येचं संरक्षण करत असताना मात्र पहिल्या षटकात नरेश मात्रे यांनी तब्बल 19 धावा खर्च केल्या आहेत. आणि आता मात्र इथून समीकरण बघा. 18 चेंडूमध्ये आता करायचे आहेत विजयासाठी 25 धावा. सलामीची जोडी पहिल्या सामन्यात शक्तीने जबरदस्त शक्ती प्रदर्शन केले मैदानावरती. आपल्या बॅटच्या माध्यमातून जबरदस्त घणाघाती प्रहार आपण पाहिले होते. संघ अडचणीत असताना तो मैदानावरती थांबला. आणि मैदानावरती थांबत असताना अत्यंत ताकदवर अशी बॅटिंग आपण पाहिली. आणि आता मात्र मानपाडा संघाला इथे 18 चेंडूमध्ये आता 25 धावा होण्यापासून रोखाव्या लागतील. तर पहिल्या षटकात 19 धावा गेल्यानंतर आता मात्र येणारे जी 3 षटकं असतील गोलंदाजांवरती प्रचंड मानसिक दडपण असणार. कारण पहिल्या षटकात पॉवरप्लेमध्ये जर सिंगल डिजिटमध्ये धावा आल्या असत्या तर कदाचित दबाव टाकता आला असता खेटकाळ संघावरती. पण तो दबाव आता नक्कीच खेटकाळ संघाने झुगारलेला आहे. हा चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता इष्टांच्या मागे. रणजितने झेल स्वीकारलाय. फलंदाज शक्तीच्या खेळीचा होतो अंत. आणि पहिला धक्का लागतोय गावदेवी खेटकाळ संघाला. नवीन फलंदाज प्रल्हाद पवार येत आहेत मैदानावरती 3 क्रमांकावरती. फलंदाज बाद झाले. शक्ती आल्या आल्याच एकनाथ यांनी मात्र ही पार्टनरशिप ब्रेक केलेली आहे. खरं तर नरेश मात्रेने ज्या धावा खर्च केल्यात कुठेतरी आता नक्कीच कंट्रोल कराव्या लागतील. इथे मात्र सलग 2 चेंडू 2 फलंदाज बाद करतायत. क्लीन बोल्ड ज्या पावलांनी आले होते त्याच पावलांनी माघारी परतावं लागेल. प्रल्हाद पवारला हा लागतोय 2रा धक्का मैदानावरती खिडकाळी संघाला. हॉटेल याजकडून 500 रुपये मिळतील गोलंदाज एकनाथ यांना. बघू हॅट्रिक पूर्ण होते का. हो यावेळेस मात्र हलकस अपील झालंय. आणि हा चेंडू मात्र थर्ड मॅचच्या दिशेने आलाय. 2 धावा होण्यापासून रोखू शकले नाही. आणि इथे मात्र काय घडतंय. 3 धावेचा प्रयत्न आहे.
आणि या तीन धावाही पूर्ण होत आहेत लेगबायच्या रूपाने. या तीन धावा येतात आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय एकूण 22 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच चुका होत आहेत असं म्हणतात. क्षेत्ररक्षणात चुकाल तर नक्कीच विजयापासून मुकाल. आणि इथे आपण तेच पाहिलं कारण दोन चेंडू अप्रति मात्राळे होते. हा चेंडू देखील खूप चांगला होता पण कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण झालं. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन, शॉर्ट ऑफ पूल, सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल चेंडू सीमारेषेबाहेर गोल 6-6. आपण पाहिलं तर फलंदाज संतोष यांच्या बॅट मधून जो गोलंदाज इथे कुठेतरी घातक सिद्ध होत होता पण त्याचा हा आखूड टप्प्याचा चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फार दूरवर पाठवला होता फलंदाज संतोष यांनी. हा चेंडू यावेळेस मात्र फुलर लेनचा खूप उंच झेल स्वीकारला अगदी सीमा रेषेच्या लगत. परतावा लागेल संतोष यांना. हा लागतो मैदानावरती तिसरा धक्का गावदेवी खिडकाई या संघाला. अठ्ठावीस धावा झाल्या, 16 धावांची अजूनही गरज आहे. सामना कुठल्याही दिशेला जाऊ शकतो. क्रिकेट अनिश्चितेने भरलेला खेळ, खरं तर मैदानावरची परिस्थिती सिच्युएशन काय त्यानुसार फलंदाजी करणं फार गरजेचं आहे. पण आजही ग्रामीणच्या माध्यमातून आपण असे अनेक फलंदाज पाहतो की षटकार चौकार लगावणं हा माझा जन्मसिद्ध हक आहे आणि त्यासाठीच हे सर्व फलंदाज खेळत असतात. षटकारानंतर कुणीही गोलंदाजाला सन्मान देण्याचा प्रयत्न करत नाही, सिंगलला महत्त्व दिलं जात नाही. यावेळी चेंडू एकशाक्कावरच्या दिशेने खेळत आहेत. डीपमधून क्षेत्ररक्षण खूप वेगाने आले आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे पण दोन धावा होण्यापासून रोखू शकले नाही. सुखदेवांच्या बॅटमधून या दोन धावा येत आहेत. धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या अंत्य आपण पाहताय 30 धावा झालेल्या आहेत आणि उर्वरित समीकरण जर तुम्ही पाहता 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. मैदानामध्ये ड्रिंक्स स्कूटर मैदानात गेलेले आणि आपण ऐकूया प्रथमेश कडनं, रॉयल डीजे डीजे कडनं ऐकूया एका चांगलं संगीत. आणि त्यांनी पुरस्कार घेताना म्हटलं की सगळे जर म्हणतात की आप अलिबाग से आयो क्या, आणि ते म्हणाले की होय मी अलिबागवरून आलोय आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे, झेलची शक्यता, झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये हा वाक्प्रचार आहे पण इथे हा झेल ड्रॉप झाल्यानंतर
दोन धावा देखील मिळते आहेत. 12 धावांची आता गरज आहे, कारण 12-14 समीकरण होतं, 11-12 समीकरण आलेलं आहे. आणि यावेळेस मात्र तो झेल पकडला असता तर हा षटकार बघायला मिळाला नसता. षटकार कर्दन काल ठरते मानपाडा संघाच. हा चेंडू बॅट ची कडा घेऊन मागे गेलाय, एकदा पूर्ण करताय आणि एका धावेने समीकरण बघा. विजयासाठी आता 5 धावांची गरज आहे, 9 चेंडू शिल्लक आहेत या षटकात. आपण पाहता 9 धावा आलेले आहेत, 14 धावांची गरज होती. हा चेंडू यावेळेसा एसटी रक्षकाला चकून मागे जातोय आणि अशा प्रकारे ही एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 40, 4 धावांची आता गरज आहे खेळकाय संघाला. 3 गडी बाद झाले तरी देखील आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग होते यावरून. खेळकाय संघाचा बॅटिंग लॅनअप किती स्ट्रॉंग आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. हा चेंडू हवेत आहे, झेल होणार का? आणि आता झेल पकडलेला आहे. फलंदाज मात्र बाद होत आहेत आणि मैदानावरती बळी यांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळतंय. आधीच प्रेडिक्ट केलं होतं की हा झेल पकडतील, मागाशी पकडायला हवा होता. खरं तर बळीराम कोणी मुद्दामून झेल सोडत नाही, प्रत्येकाला सामना जिंकायचा असो आणि क्रिकेटच्या मैदानावरती अशा गोष्टी घडत असतात आणि अशा गोष्टी घडायला नको असं आपण म्हणत असतो. खरं तर नियमित संघात देखील कित्येक तरी नावाजलेले संघ खेळाडू असतात, ते देखील झेल ड्रॉप करतायत. पण 40+ माध्यमातून खरं तर सातत्याने सराव करणं प्रत्येकाला शक्य नसतं आणि हा झेल चांगला पकडला, आधी झेल पकडला असता तर कदाचित या सामन्यामध्ये थोडासा सस्पेन्स कायम राहिला असता. पण अजूनही 4 धावांची गरज आहे आणि या षटकातील 5 चेंडू संपन्न झाले, 7 चेंडूत विजयासाठी 4 धावा हव्यात.